नमस्कार. आज पौष कृष्ण द्वितीय शके 1940 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील डॉक्टर महेश बेडेकर शिकागो मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र. ठाणे फेस्टिवलचं 24 ते 27 जानेवारी दरम्यान खारेगाव इथं आयोजन. आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ठाण्यात. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश बेडेकर शिकागो इथल्या मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेत. अलीकडेच मुंबईत झालेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. 42 किलोमीटरचं अंतर त्यांनी 3 तास 23 मिनिटात पूर्ण केलंय. या टायमिंगमुळं ते शिकागो इथं होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरलेत. गेल्या वर्षी लंडन इथं झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी 42 किलोमीटरचं अंतर 3 तास 30 मिनिटात पूर्ण केलं होतं. गतवर्षीच्या तुलनेत त्याने यंदा हे अंतर 7 मिनिटं कमी वेळात पूर्ण केलंय. शिकागो मॅरेथॉन ऑक्टोबरमध्ये होणार असून त्यापूर्वी मार्च महिन्यात होणाऱ्या जपान मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टर महेश बेडेकर सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांना शिधा वाटप दुकानातून रॉकेल आणि इतर धान्य मिळवण्यासाठी त्यांचं कौटुंबिक उत्पन्नानुसार पिवळी, केशरी तसंच शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येत असून यासाठी निश्चित केलेली उत्पन्न मर्यादा गेल्या 20 वर्षापूर्वीच्या उत्पन्नावर आधारित आहे. मात्र या उत्पन्नाच्या मर्यादेत गेल्या 20 वर्षापासून कोणताही बदल झाला नसून उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. शिधावाटप दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याबाबतचं पत्र नुकतंच महापौर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिलं होतं. या पार्श्वभूमीवर शिधावाटप अधिकारी राजू पळसकर आणि शिधावाटप निरीक्षक वासुदेव पवार यांनी महापौरांची भेट घेतली. गेल्या 20 वर्षांपासून शिधापत्रिका धारकांची उत्पन्नाची मर्यादा एकच ठेवण्यात आली आहे. उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं असल्याची चर्चा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी केली. 1998 पासून शासनानं शिधापत्रिकाधारकांची उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिली आहे. 15,000 उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पिवळी, 15,000 ते 1,00,000 उत्पन्न असणाऱ्यांना केशरी शिधापत्रिका, तर 1,00,000 उत्पन्न असणाऱ्यांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येत आहेत. या मर्यादेमध्ये वाढ करून 3,00,000 उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पिवळी, 3 ते 5,00,000 उत्पन्न असणाऱ्यांना केशरी आणि 5,00,000 उत्पन्न असणाऱ्यांना शुभ्र शिधापत्रिका दिल्यास नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. लोकप्रतिनिधी म्हणून समाजात काम करीत असताना प्रभागातील नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ओळखपत्र द्यावं लागतं. यासाठी शिधापत्रिका हा एकच पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु नागरिक आपलं कौटुंबिक उत्पन्न सांगत नाहीत, त्यामुळं या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ केल्यास नागरिकांना याचा निश्चितच फायदा होईल आणि नागरिकांचं मूळ उत्पन्न देखील समोर यायला मदत होईल. गेल्या 20 वर्षापासून शासनानं ठरवून दिलेलं उत्पन्नच शिधापत्रिकांसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार असल्याची माहिती महापौर यांनी यावेळी दिली, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना येत्या काही काळातच दिलासा मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई यांच्या वतीनं पत्रकार तथा वृत्तपत्र छायाचित्रकार दीपक कुरकुंडे यांचा पत्रकारिता क्षेत्रात काम करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अहिल्यादेवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कुरकुंडे हे सकल धनगर समाजासाठी देखील उल्लेखनीय कार्य सातत्यानं करत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं विक्रोळी इथल्या कामगार कल्याण भवनमध्ये पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांचा अहिल्यादेवी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचा अध्यक्ष दीपक कुरकुंडे हे धनगर समाजासाठी देखील करत असलेल्या कार्याची तसंच पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना अहिल्यादेवी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गेली 18 वर्ष दीपक कुरकुंडे विविध वर्तमानपत्रात छायाचित्रकार या माध्यमातून ठाणे शहरात पत्रकारिता करतायत. देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर बोलक्या समाज सुधारकांपेक्षा करत्या सुधारकांची खरी गरज असल्याचं मत मेळघाटातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केलंय. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी वेडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या मागोवा विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी वेडेकर महाविद्यालयात आनंदाचा मागोवा या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप मेळघाटातील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीनं झाला. ते पुढे म्हणाले की आज समाजाला बोलत्या सुधारकांपेक्षा करत्या सुधारकांची अधिक गरज आहे. मेळघाट इथं आदिवासी भागात त्यांनी केलेल्या आरोग्य आणि शेतीविषयक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. वैद्यकीय क्षेत्रातील MBBS ही पदवी मिळाल्यास आपण बैरागड या मेळघाटातील एका गावाची निवड केली आणि तिथल्या परिसरात आमूलाग्र बदल घडवला. बाबा आमटे यांच्या ज्ञान गाळील घाम तिथं येथून निघतील नेते या ओळीचा दाखला देत ते म्हणाले की जिथं काम करण्याची खरी गरज आहे तिथं नवीन पिढीनं पोचलं पाहिजे. रस्किनच्या अन टू दी लास्ट या पुस्तकाची प्रेरणा घेऊन गांधींनी सर्वोदयाची कल्पना मांडली. त्याच पुस्तकाची प्रेरणा माझ्या कामामागे होती असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. युवा पिढीला त्यांनी मेळघाटातील त्यांचं काम पाहण्यासाठी आमंत्रण दिलं. विद्यार्थ्यांना डॉक्टर कोल्हे यांच्या कामाकडे पाहून नवी प्रेरणा मिळावी ही मुलाखत महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल भाबड यांनी घेतली. तसंच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी परिषदेची फलश्रुती ही नवयुवकांनी राष्ट्रनिर्माणात केलेल्या योगदानानं होईल असं प्रतिपादन केलं. बेल्जियम, अमेरिका, जर्मनी तसंच भारतातील अनेक राज्यातून मान्यवर संशोधक, प्राध्यापक या परिषदेला हजर होते. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज ठाण्यात भेट दिली. सुमित्रा महाजन यांचे नातेवाईक ठाण्यात राहतात. एका कार्यक्रमासाठी मुंबईला आलेल्या सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या ठाण्यातील नातेवाईकांकडे भेट दिली. सुमित्रा महाजन यांचे लहान दीर हे गोखले रोडवर राहतात. त्यांच्या घरी सुमित्रा महाजन आल्या होत्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com.
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील डॉक्टर महेश बेडेकर शिकागो मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र. ठाणे फेस्टिवलचे 24 ते 27 जानेवारी दरम्यान खारेगाव इथं आयोजन. आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ठाण्यात. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.